की आम्हाला तोच परमेश्वर आहे आमच्यासाठी who's not in heaven on Mount Sinai anymore आणि तो फक्त सिनाय पर्वतावरती आता नाहीये किंवा फक्त स्वर्गामध्येच नाहीये पण who's walking in flesh and blood amongst us आणि जो देव अनित्या सुद्धा आणि आपल्यामध्ये प्रत्यक्षात उतरून येतो आपल्या बरोबर चालतो told to us in Matthew 5 6 and 7 आणि आपल्याला आचार्य सांगितलं आहे मत्तय 5 आणि 6 मध्ये सुद्धा सांगितलं आहे also on another mountain in Israel another mountain आणि इस्रायल मध्ये अजून एक दुसरा पर्वत सुद्धा आहे It says that Jesus ascended the mountain and he spoke and he gave the sermon on the mount. आणि जर पाहिलं आपल्याला डोंगरावरील प्रवचन त्या डोंगरावरच परत परमेश्वराने चढून त्या डोंगरावरूनच प्रवचन दिलं पुन्हा एकदा. And if you read the sermon on the mount, it is nothing else but the Ten Commandments itself. आणि डोंगरावरील प्रवचन म्हणजे काय 10 आज्ञांच आहेत त्या. But it is the same God with the same message, the same Ten Commandments. But speaking in the language that you and me understand and know. आणि तोच परमेश्वर आहे त्याचं कार्य देखील तेच अद्भुत आहे परंतु तुम्हाला आणि मला समजेल अशा पुन्हा एकदा वेगळ्या भाषेमध्ये पुन्हा एकदा तो प्रयत्न करत आहे आपल्याशी बोलायला. But this time it is not fear, it is. पण या वेळेस आता तो भीतीने बोलत नाही त्याला पाहून आपल्याला भीती वाटत नाही. It is love. परंतु त्याच्याबद्दल प्रीती उत्पन्न झाली प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल म्हटलेलं आहे डोंगरावरील प्रवचन प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. I urge you to read 5, 6 and 7 chapters of Matthew. आणि मी ते तुम्हाला विनंती करेल की मत्तय 5, 6 आणि 7 कृपया वाचा. And every verse which is written in those chapters, you can correlate to the Ten Commandments. आणि जर त्याचा तुम्ही अभ्यास केला तर निर्गम 20 मध्ये 10 आज्ञा आणि ज्या सर्व घटना घडल्या त्याच्याशी त्याचा संबंध तुम्ही तुम्हाला लागू शकेल It is the same God, it is Him only. आणि तोच परमेश्वर आहे बदललेला नाही परमेश्वर. And I'm saying this again, same God, same message, same people. आणि तोच देव आहे तोच संदेश आहे त्याच लोकांसाठी आहे. Where love. परंतु आता प्रीतीचा संदेश देत आहे तो. That is why he told us that you wait in Jerusalem till the Holy Spirit comes in powerfully. आणि म्हणून त्याने त्याच्या शिष्यांना सांगितलं प्रेषित 1 मध्ये सांगितलं की पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त होऊपर्यंत यरुशलेम मध्ये वाट पाहा सांगितलेलं आहे. So what should have happened in Mount Horeb in 3,500 years ago now happened in Jerusalem 2,000 years later. आणि मग आजपासून जे 3,500 वर्ष पहिलं जे सिनाय पर्वत होरेब पर्वतावरती पर्वताजवळ जी घटना घडायला पाहिजे होती 2,000 वर्षापूर्वी यरुशलेम That they were all together in one room, in one heart and in one mind. आणि मग ते काय एका चित्ताने एका अंतकरणाने एका दिलाचे होऊन त्या वरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत जमले होते. Then the promise of God came. आणि मग देवाचा अभिवचन आहे ते त्या ठिकाणामध्ये पूर्णत्वास आलं सोसाट्याच्या वारा सुटला त्या ठिकाणामध्ये. And the fire and the valor of God in the full Gevurah came upon the people. आणि मग परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे ते पूर्ण रूपामध्ये संपूर्ण रूपामध्ये सामर्थ्यानिशी त्या 120 लोकांवरती उतरला. This is the day of Pentecost. आणि हा परमेश्वराचा दिवस आहे. And this is how important this day is. आणि म्हणून हा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. It is not only a corporate thing but it's an individual thing at the same time. आणि सर्वांनी मिळून करण्याची ही गोष्ट नव्हती त्या ठिकाणी परंतु वैयक्तिक रीत्या सुद्धा होत होते. So what do we learn from today? आणि मग आज आपण काय शिकलो वन आर वी स्टँडिंग इन ऑपोजिशन टू गॉड ही पहिली गोष्ट आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे आपण देवाच्या विरोधामध्ये उभा आहोत काय चूज द जेरुसलेम चूज फॉरएवर डू नॉट चूज माउंट सायनाय आणि त्यावेळेस इस्रायल लोक होते त्यांनी जसं काय आत्मिकरित्या जर आपण पाहिलं की होरेब पर्वताची निवड केली सिनाय पर्वताची निवड केली नाही त्यांनी Now, I've only spoken a framework to you, a very simple message. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला असेल बट वेन वी डू द हिब्रो स्टडीज ऑन अ वीकली बेसिस मास्टर सिस्टर वी गो अ लिटल मोर डीप इन टू द हिब्रो आणि ज्या वेळेस ते आमचा आणि आम्ही सगळेजण मिळून ज्या वेळेस अभ्यास करत असतो तर आम्ही खूप खोलवर असा अभ्यास करत असतो अँड दॅट ओपन्स अप मेनी मेनी लेव्हल्स ऑफ द आणि त्या पवित्र वचनाच्या अनेक पायऱ्या आम्हाला त्याच्यामध्ये उलगडून सांगण्यात परंतु आपल्याला आज इथे हे करायचं नाही टुडे आय वॉन्ट टू रिमूव्ह युअर फ्रॉम दिस ऑपोजिशन
spiritual opposition which you are having with God. आणि मी आज तुम्हाला हे सांगूची तो आत्मपरीक्षण करा आणि पहा की आत्मिक रित्या आम्ही देवाच्या विरोधात कुठल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घेतलेले आपल्याला तपासायच्या काज. And come in one heart and in one mind in Jerusalem and wait for that promise. आणि मग यरुशलेम म्हटलेल्या ठिकाणापर्यंत आत्मिक रित्या पोहोचा एक दिलाने एक चित्ताचे होऊन की त्याने दिलेला अभिवचन तुमच्या जीवनात पूर्ण होईल याची वाट पहा. This has to happen in our lives. आणि आपल्या जीवनामध्ये हे घडलंच पाहिजे. Every moment and every minute of our life we have to have that power of God. आणि त्या प्रत्येक क्षणाक्षणी आपल्या जीवनाचा आपल्याला परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव झालाच पाहिजे. And not because we want to feel good about it or we want to be very great. आणि आम्हाला फार चांगलं वाटतं किंवा आम्ही कोणतरी फार मोठे व्यक्ती आहे हे दाखवण्यासाठी नाही. Because that power of God is given only for the edification and for the testimony of God in this world. परंतु ते सामर्थ्य आम्हाला ह्याच्यासाठी दिलेलं आहे की ह्या जगामध्ये परमेश्वराचं नाव उंचावलं जावं आणि आमच्या जीवनाद्वारे परमेश्वराबद्दलची साक्ष तयार व्हावी याच्यासाठी ते सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे. That power is available to us for telling the world about Jesus. आणि ते सामर्थ्य आम्हाला ह्याच्यासाठी मिळालेलं आहे की आम्ही जगाला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगावं. आणि तुम्हाला आज पेंटिकॉस्टचं महत्त्व कळालेलं आहे का? So this is my message today. It was a very short message, but I hope I kind of आणि काही little secrets from the Bible. आणि हा थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी आशा करतो की तुम्हाला पवित्र शास्त्रातलं थोडंतरी काहीतरी रहस्य समजलं असेल आज मी जे बोललो त्याच्याद्वारे. And may God bless each of us on different levels with God. All of us. आणि आपण सर्वजण आहे प्रभूच्या कृपेने आपण सर्वजण देवाच्या सानिध्यात आहोत पण आपण सगळे वेगवेगळ्या पातळीवरती आहोत. Each has his own relationship, his own level. आणि आपल्या प्रत्येकाचा परमेश्वराबरोबर एक वेगळा असा नाते संबंध आहे वैयक्तिक रित्या. But you know, in a congregation like this, like here like this, if one of you all is here and another person is at the back spiritually, there is no oneness. पण ज्या वेळेस आपण मंडळी या नात्याने एकत्र येतो आत्मिकरित्या एखादा व्यक्ती फार पुढे पोहोचलेला आहे परमेश्वराच्या सानिध्याचा एक खूप मार्ग आहे तर आपल्यामध्ये एक रूपता ऐक्य आत्म्यामध्ये येत नाही. And the book of Acts says and they were in one heart and in one spiritual mind, they were in oneness. परंतु आपण प्रेषितांमध्ये काय वाचतो की ते सर्व जीव आत्मा शरीरात एक रूप झाले एक चित्त झालेले होते. Every one of us should be at one's level with God. आणि ते प्रत्येक जण याचा अर्थ देवाचे जे नाते संबंध होते सर्वजण सारख्याच पातळीवरती होते. And when that happens, I'm telling you, that day of Pentecost will look like a shadow what can come. Amen. आणि मी तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये फार थोडक्या प्रमाणात ते घडलं आज जर मंडळीमध्ये तसंच जर आपण एक चित्ताने आत्मिकरित्या सर्वजण एका पातळीमध्ये येऊन एकत्र येऊन केलं तर जे घडलं त्याच्यापेक्षा फार 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 मोठं कार्य आज होणार आहे. That is our aim, that is our goal, and that's what we need to do immediately as of today. आणि म्हणून आजपासून आपल्याला तत्काळ आपल्या जीवनामध्ये आपलं हेच ध्येय ठेवायचं आहे त्या दिवशी आलो तर त्यापेक्षा अधिक प्रमाणात सामर्थ्य आपल्यावरती उतरू नये आणि रोजच्या दिवशी त्या ध्येयाप्रत वाटचाल करायची आपल्याला. God bless all of you. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद. God give you grace, wisdom and understanding. परमेश्वर तुम्हाला कृपा देव ज्ञान देव आणि तुमची समजबुद्धीला स्पर्श and strengthen you in all Jesus. And khoa, so it can work for his kingdom. आणि परमेश्वर तुम्हा सर्वांना आत्मिक रित्या त्याचं सामर्थ्य देव की तुम्ही सर्व मिळून त्याच्या राज्यासाठी त्याचे काम करी ठरता. You will come in oneness with him. आणि जोपर्यंत तुम्ही सर्व त्याच्याबरोबर एकरूप होत नाही सर्व आत्मिक रित्या एका पातळीवरती येत नाही तोपर्यंत कार्य करत राहा. God bless. Thank you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. धन्यवाद.